नमस्कार मित्रांनो, मॅथ्स बाय बितवर एमडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ असेल तुमच्यासाठी म्हणजे नेमकं 8वी ते 12वीसाठी सर्वांना उपयुक्त असेल। 8वी ते 9वीसाठी विज्ञानमध्ये आणि 10वीसाठी जे काही दुसरा धडा आहे त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल। दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या धड्यासाठी अख्ख्या पार्ट 1साठी विज्ञानच्या आणि 12वीला तर सर्व केमिस्ट्रीसाठी उपयुक्त असेल। तर आवडलं तर हा व्हिडिओ मॅथ्स बाय बितवर एमडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि पाहत रहा। आज आपण अणूविषयी माहिती पाहणार आहोत। अणू म्हणजे काय, कशाला अणू म्हणतात, हिंदीमध्ये परमाणु म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला ॲटम म्हणतात, एक्झॅक्टली अणू नक्की काय आहे, कशाला अणू म्हणायचं। तर मी या ठिकाणी पहा एक उदाहरण देतो तुम्हाला। पहा हा कोळसा आहे, ठीक आहे। या कोळशाचे तुकडे करू शकतो आपण, कितीही तुकडे करू शकतो। ज्या वेळेला आपण असे याचे 2, 4, 4, 8, 8, 16, 16, 32 ज्या वेळेला तुकडे करत जाणार आहे त्यावेळेला आपण अशा तुकड्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे ज्या तुकड्याला आपण पुन्हा त्याचे 2 तुकडे नाही करू शकत। तर तो तुकडा कसा दिसेल पा, तर पहा असा दिसेल, ठीक आहे। तर हा जो तुकडा आहे हा तुकडा आपण इथपर्यंत ह्या शेवटच्या स्टेप पर्यंत पोहोचणार आहे। आता याला आपण कार्बनच म्हणणार आहे अजून पण। पहा एवढे लहान तुकडे करत गेलो तरी पण आपण याला कार्बनच म्हणणार आहे, कारण यामध्ये कार्बनचे सर्व गुणधर्म आहेत। ज्या वेळेला आपण याच्यातले प्रोटॉन इलेक्ट्रॉन बाजूला काढणार आहे त्यावेळेला मात्र याच्यात कुठल्याही कार्बनची प्रॉपर्टी राहणार नाही, कुठलेही कार्बनचे गुणधर्म राहणार नाहीत। म्हणजे हा जो कण आहे हा त्या एलिमेंटचे संपूर्ण गुणधर्म दाखवतो, म्हणून याला अणू म्हणायचं। म्हणजेच पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणू। तर आपण पाहिलं पहा जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणू। अरे अणूचं स्ट्रक्चर काय, तर बघा अणूचं जे केंद्रक आहे ते मध्यभागी, त्या मध्यभागी केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि सभोवती त्याच्या इलेक्ट्रॉन फिरत असतात कक्षांमध्ये, वेगवेगळ्या कक्षांमध्ये। तर हे जे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या फक्त 3 पार्टिकल्स आहेत, ह्या 3 पार्टिकल्स पासून हे संपूर्ण एलिमेंट आहेत ते बनलेले आहेत, संपूर्ण जे मूलद्रव्य आहेत ते बनलेले आहेत। एकूण किती मूलद्रव्य असे बनलेले आहेत ह्या 3 पार्टिकल्स पासून, माहिती तुम्हाला? तर ऐका, एकूण निसर्गामध्ये फक्त 92 मूलद्रव्य आहेत। म्हणजे संपूर्ण जे विश्व आहे, तुम्हाला जे पृथ्वीवर जे काही दिसतं ते तुम्ही, मी, सर्व प्राणी, सर्व पशु पक्षी, वनस्पती, डोंगर, दऱ्या, नदी नाले, समुद्र, पर्वत, पठारे, सर्व जे काय आहे ना ते सर्व ह्या 92 मूलद्रव्यापासून बनलेले आहे। आणि जे एकूण 118 मूलद्रव्य त्याच्यातली जी 16 मूलद्रव्य ते प्रयोगशाळेमध्ये शास्त्रज्ञांनी बनवले आहेत, परंतु निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्य आपल्याला आढळलेले आहेत। तर हे संपूर्ण विश्व जे तुम्हाला दिसतं ते, म्हणून पृथ्वी, हे संपूर्ण आपले सोलर सिस्टीम, हे संपूर्ण ग्रह, तारे, सगळे जे आकाशगंगा आहेत, सर्व काही हे 92 मूलद्रव्यापासून बनलेले आहे। आणि ही 92 मूलद्रव्य ही फक्त ह्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या 3च पार्टिकल पासून बनलेली आहेत। हे 92 मूलद्रव्य 3 पार्टिकल पासून बनले आणि ह्या 92 मूलद्रव्यापासून संपूर्ण विश्व बनलेलं आहे। म्हणजे पहा हे 3 पार्टिकल्स खूप खूप महत्वाचे आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। ह्या इलेक्ट्रॉन ह्या 3 पार्टिकल्स पासून संपूर्ण विश्व बनलेलं आहे। म्हणजे हे 3 पार्टिकल्स खूप महत्वाचे आहेत। ह्या 3 पार्टिकल्स विषयी आपण खूप सविस्तर माहिती पाहणार आहोत। आज आपण रेणू म्हणजे काय हे पाहणार आहोत। हा केमिस्ट्री मधला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, त्यावेळेला तुम्हाला रेणू म्हणजे काय हे समजेल। आता पहा रेणू म्हणजे नक्की नक्की काय आहे, तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अणू एकत्र आल्यानंतर रेणू तयार होतो। आता हे जे रेणू असतात हे बनतात कसे किंवा कोणकोणत्या पदार्थांचे बनू शकतात, तर त्यामध्ये पण नियम आहेत। तर आपण किती मूलद्रव्य आहेत
तर एकूण 92 मूलद्रव्य ही निसर्गात आढळतात आणि उरलेली सगळी एकूण 118 आहे, बरोबर, आणि बाकीचे प्रयोगशाळेत बनवलेले आहेत. तर हे जे मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी ही मूलद्रव्य आहेत. तर ह्या मूलद्रव्यांपासून कोणकोणती जे पदार्थ आहेत ते बनू शकतात, तर बा जे मोलिक्युल्स असतात म्हणजे रेणू असतात ते किंवा जे पदार्थ आहेत कंपाऊंड्स आहेत हे कोणकोणत्या पदार्थांपासून बनू शकतात, तर बा धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड हे तीन प्रकारचे पदार्थ आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत. तर त्यापैकी बा जे धातू असतात हे पूर्णपणे वेगळे आहेत, परंतु अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य असतं, कारण ह्यांचं जे इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन असतं हे अधातूंसारखंच असतं. कारण धातू म्हणजे काय असतात की हे यांचे जे शेवटचे कक्ष आहे ह्या शेवटच्या कक्षेमध्ये एकतर एक इलेक्ट्रॉन असतो किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात, आणि हे जे तिन्ही इलेक्ट्रॉन्स आहेत 1, 2, 3 हे तिन्हीच्या तिन्ही पण ते कोणाला तरी देऊन टाकतात. परंतु अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्यांचं तसं नाही. अधातूंमध्ये काय होतं बा की त्यांचे जे काही ऑक्टेट किंवा द्विद्विक स्थिती असते म्हणजे पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेत 32. परंतु जी पहिली कक्षा आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर काहींमध्ये जर समजा 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला 1ची गरज असते. पण अधातूंमध्ये सगळ्यांना त्यांच्या एक तरी कक्षा त्यांची अपूर्ण असते आणि ही जवळपास असते म्हणजे एक ऑक्टेटच्या जवळ असते किंवा द्विकच्या जवळ असते. आता ऑक्टेटच्या जवळ म्हणजे कशी की त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील, 6 इलेक्ट्रॉन असतील, 5 इलेक्ट्रॉन असतील, 4 इलेक्ट्रॉन असतील, या पद्धतीने पहा म्हणजे जे जेणेकरून 2-3 इलेक्ट्रॉन त्यांनी जरी घेतले तरी पण त्यांची जी ऑक्टेट स्थिती आहे ती पूर्ण होऊ शकते. आणि हे सगळे घेणारे असतात पहा, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन्स घेतात. ओके, जे इलेक्ट्रॉन्स घेतात. आता आपण पाहू का हे जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे रेणू आहे हे किती प्रकारे तयार होऊ शकतात. तर यामध्ये 2 प्रकार आहेत पहा, एक कोव्हॅलेंट बॉन्ड आणि एक आयनिक बॉन्ड. ह्या 2 प्रकारे जे रेणू आहेत ते तयार होतात पहा. तर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय आणि आयनिक बॉन्ड म्हणजे हे आपण आता सविस्तर पहिल्यांदा आपण पाहू. आयनिक बॉन्ड म्हणजे धातू आणि अधातूंपासून जे बनलेले जे काही संयुग आहेत कंपाऊंड आहेत हे सगळे कंपाऊंड सगळे संयुग हे आयनिक बॉन्ड्स असतात. म्हणजे बा धातू आणि अधातूंपासून बनलेले जे काही कंपाऊंड आहेत हे सगळे आयनिक बॉन्ड पासूनच तयार झालेले असतात. आता आयनिक बॉन्ड म्हणजे काय आपण एकदा सविस्तर पाहू. तर बा धातूंमध्ये पहा की त्याची जी शेवटची कक्षा असते त्या शेवटच्या कक्षेत एकतर एक इलेक्ट्रॉन असतो किंवा 2 असतात किंवा 3 असतात. आणि अधातूंमध्ये त्याची जी शेवटची कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये एकतर 7 इलेक्ट्रॉन्स असतात किंवा 6 असतात किंवा 5 असतात किंवा 4 असतात, बरोबर, आणि हे सगळे घेणार असतात इलेक्ट्रॉन्स. आता बघा कसे घेतात ते आपण एकदा व्यवस्थित पाहू. एक उदाहरण घेऊ आपण बघा, सोडियम क्लोराईड म्हणजेच खाण्याचं जे मीठ असतं ते मीठ कसं तयार होतं हे आपण पाहू. तर बघा सोडियम आणि क्लोरीन हे दोन, सोडियम हा धातू आहे आणि क्लोरीन हा अधातू आहे. तर सोडियमचं जे काही केमिकल प्रॉपर्टी आहे ती अशी की अतिशय विषारी धातू आहे हा, त्याला तुम्ही उघड्या हाताने स्पर्श करू शकत नाही. आणि जो क्लोरीन आहे हा क्लोरीन हा अतिशय विषारी गॅस आहे. म्हणजे दोघांचे जे काही गुणधर्म आहेत मूळ प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या विषारी आहेत पहा. आणि त्यांच्यापासून तयार झालेले जे काही कंपाऊंड आहे ते आपण रोज खातो. तर बघा सोडियम आणि क्लोरीन हे 2 शेजारी शेजारी आलेले आहेत. तर काय होतं पहा की सोडियमची जे काही इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे ते पहा कसं आहे की सोडियमच्या केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन असतात आणि त्याच्या त्या न्यूक्लियस भोवती पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतो. म्हणजे पहा त्याच्यामध्ये प्रोटॉन 11 आहेत, इलेक्ट्रॉन 11 आहेत. आता हे जे म्हणजे सोडियमचं झालं आहे तर तो काय करतो पहा, सोडियम की ज्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे तो इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकतो. मग होतं काय की याने फक्त इलेक्ट्रॉन दिलेले, प्रोटॉन दिलेले नाही,
त्यामुळे काय होतं का की प्रोटॉन 11च राहतात, पण प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि सोडियमकडे किती उरलेत इलेक्ट्रॉन, फक्त 10च उरलेले आहेत. त्यामुळे काय होतं का की एक प्रोटॉन जास्त झाल्यामुळे पूर्ण जे ॲटम आहे, पूर्ण जो काय सोडियमचा ॲटम आहे, त्या ॲटमवरच पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आता क्लोरीनचं काय होतं का, क्लोरीनकडं ज्या न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये 17 प्रोटॉन आहेत आणि त्या बाहेरून जे काही कक्षा आहेत त्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्याला एकची गरज असते, तो सोडियमकडून तो एक इलेक्ट्रॉन घेतो आणि काय होतं का त्याने फक्त इलेक्ट्रॉन घेतलेले, प्रोटॉन घेतलंय का, नाही घेतला. मग याच्यामध्ये प्रोटॉन 17 राहतात परंतु इलेक्ट्रॉन मात्र 18 होतात, म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज त्याच्याकडे जास्त आहे आणि तो जास्त असल्यामुळे पूर्ण ॲटमवरच निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि पहा, सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज, आणि दोघांमध्ये एक अट्रॅक्शन फोर्स तयार होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं तयार झाल्यामुळे, आणि ते एकमेकांच्या फक्त जवळ येतात. आता हा जवळ आल्यानंतर जो काय पदार्थ तयार होतो तो म्हणजे मीठ अशा पद्धतीने तयार होतो. ओके, आयनिक बॉन्ड याला म्हणतात, कारण याच्यामध्ये आयन तयार झालेले, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन. ओके, सोडियमवर पॉझिटिव्ह आयन तयार झाला आणि क्लोरीनवर निगेटिव्ह आयन तयार झाला. आता हे झाला आयनिक बॉन्ड. आता जो दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. आता कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो, तर जे अधातू अधातूंमध्ये जे काही कंपाऊंड तयार होतात त्याला ते कोव्हॅलेंट बॉन्ड पासून तयार होतात. याच्यामध्ये धातू येत नाही बरं का, धातू आला की आयनिक बॉन्ड तयार झाला. परंतु अधातू अधातूंमध्ये जे काय होतात संयुग तयार, ते कोव्हॅलेंट बॉन्ड पासून तयार होतात. आता अधातू सगळे इलेक्ट्रॉन्स घेणारे असतात, देणारे काही नसतो त्यांच्यामध्ये. मग काय होतं बाकी, आपण एक उदाहरण घेऊ का की कसे कंपाऊंड तयार होतात. आपण पहिल्यांदा घेऊ पाणी. तर पाणी कसं तयार होतं, तर पाणी हे दोन अधातूंपासून तयार होतं. कोणते दोन अधातू येते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता पहा, हायड्रोजनचा गुणधर्म काय आहे की हायड्रोजन अत्यंत स्फोटक गॅस आहे. पहा, म्हणजे हायड्रोजन जर एखाद्या खोलीमध्ये असेल आणि थोडी जरी ठिंगी पडली तर तुमच्या गॅस जो काही सिलेंडर असतो गॅसचा, जो घरगुती गॅस आहे, त्याच्यापेक्षा भयानक स्फोट होतो याचा, एवढा स्फोटक गॅस आहे. आणि जो दुसरा जो गॅस आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो, त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट जळू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे ज्वलनाला मदत करणारा ऑक्सिजन. परंतु हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झालेलं पाणी जे आहे ते पाणी मात्र जळतही नाही आणि ज्वलनाला मदतही करीत नाही, असा एक वेगळा पदार्थ तयार होतो. आता तो कसा होतो, पहा, हायड्रोजन जे आहेत, हायड्रोजनच्या जे त्याच्याकडे एकच कक्षा आणि एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन असतो. जी पहिली जी कक्षा आहे त्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज असते, बरोबर, आणि याच्याकडे किती आहे, एकच आहे. जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजनच्या ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि दुसऱ्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे याला 2ची गरज असते. म्हणजे त्या शेवट दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी 2ची गरज. मग काय करतो का तो, 2 हायड्रोजनना बोलवतो, 2 हायड्रोजनना बोलवतो. पहा, दोघांना आपण दोन्ही हायड्रोजनना एक एकची गरज आहे. मग काय करतो का की जो ऑक्सिजन आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये या दोन्ही हायड्रोजनना जॉईन करतो. मग काय होतं पहा की यांनी काय केलेलं आहे, पहा, एक इलेक्ट्रॉन्स हायड्रोजननी आणि एक इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या हायड्रोजननी काय केलं आहे, भागीदारीमध्ये ठेवलेलं आहे. मग काय होतं पहा की जो ऑक्सिजनची शेवटची कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 6 इलेक्ट्रॉन्स आणि हे हायड्रोजनचे दोन्ही हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन्स असे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरू लागतात. आणि जे हायड्रोजन्स आहेत त्या हायड्रोजनच्या शेवटची कक्षा म्हणजे पहिलीच कक्षा आहे त्याची, त्याच्या कक्षेमध्ये किती आहेत, फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, परंतु सामावू करू शकतात 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. तर ते दोन्ही पण दोन्ही इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फिरतात. आणि इलेक्ट्रॉनचा असा काही नियम नाही की तुम्ही त्या कक्षामध्ये फक्त तेवढेच इलेक्ट्रॉन बसतील, फक्त 2 इलेक्ट्रॉन त्यामध्ये फिरू शकतात एवढी त्याची कॅपॅसिटी. मग ते ऑक्सिजनचे फिरतील किंवा पलीकडचे हायड्रोजनचे फिरतील किंवा याचे पण फिरतील, असा काही नियम नाही. एकदा कंपाऊंड तयार झालं ना की कोणतेही इलेक्ट्रॉन्स हे फिरू शकतात, तिन्ही ॲटममध्ये फिरू शकतात.
आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचा जो बॉन्ड तयार होतो त्यावेळेला त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आता तुम्ही दोन्ही पाहिलं असेल पण कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि हे खूप महत्त्वाचं आहे केमिस्ट्रीमध्ये. तर हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.